आपण बघाल वर्षानुवर्ष जिथे जाल तिथे हा भंग आपण म्हणत असतो, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. तो हा विठ्ठल वरवा, तो हा हा म्हणजे कुठला, तो हा हा म्हणजे आपला विठ्ठल वरवा. परवा या शब्दाचा अर्थ होतो एक खरा. तो हा विठ्ठल वरवा म्हणजे जो आतला आहे तो खरा आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मोळी कोण. आणि तेच सांगतात, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही, देवाला नाव नाही गाव नाही. आम्ही ठरवतो विठ्ठल, देवाला नाव गाव रूप काही नाही. मग ते म्हणतात, ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा, आणि अखंडित सेवा करायची. ते म्हणतात, जो आत्मजी आहे ना तो करायचा. आज बघा, आणि तो कसा ओळखताय, तुमचं नामस्मरण. जर तुम्ही जेव्हा सद्गुरूंना शरण जाता तेव्हा सद्गुरु काय करतात, त्या आतल्याची ओळख करून देतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, निवृत्तीनाथांमुळे मला त्या आतल्याची ओळख झाली. आणि ज्या दिवशी आतल्याची ओळख होते त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्हाला जे सुख म्हणतात तुम्ही त्याची प्राप्ती होते. त्यासाठी काय केलं पाहिजे, तर सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. जेव्हा तुम्ही सद्गुरूंना शरण जाता तेव्हा सद्गुरू तुम्हाला दिव्य बोध आणि दिव्य साधना देतात. आपण सद्गुरूचे चरण धरतो. सद्गुरूंचे चरण म्हणजे दोन पाय धरले. दिव्य बोध आणि दिव्य साधना हे सद्गुरूंचे चरण येते. दिव्य बोध सद्गुरू देतात आणि दिव्य साधना देतात, त्याची ओळख करून देतात. कारण कसं आहे, माझं लग्न झालं नाही, मला सांगितलं बो बायकोचं ध्यान करा, आता कसं करायचं. अरे बायकोच माहीत नाही ना, बायकोचं ध्यान कसं करायचं. पण एकदा साखरपुडा झाल्याच्या नंतर उठता बसता, हा ही बायको हिला चांगलं दिसेल. तसा देवाचाच पत्ता नाही. म्हणून संत म्हणतात, आधी देवाची ओळखावे मग त्याचे भजन करावे. देवाचीच ओळख नाही तर भजन कोणाचं करणार. आज आम्हाला देवाची ओळख नाही. आज आम्ही नुसते अभंग म्हणतो पेटीवर. म्हणून आमचा अहंकार नाश नाही. बरेच जण सांगतात, आम्ही अमुक अमुक इतकी इतकी वर्ष भजनं केली. अभिमानाने सांगतात, मला तरी सांगा, व्यायाम शाळेत जाऊन अंगात धरलं नाही तर उपयोग काय. 60-70 वर्ष भजन करून अहंकारच गेला नाही तर उपयोग नाही ना भजन करून. का तर ते खरं तत्व कळलं नाही. कोण कोणाचं भजन करतो हे आधी समजून घेतलं पाहिजे. तुझ्या सत्तेने तुझे गुण गाऊ, तेने सुखी राहू सर्व काळ. म्हणजे तुझीच सत्ता, तुझ्या सत्तेने मी गातो. आज किर्लोस्कर बुवा बघा, वयाच्या 70 वर्षी कोण गातं कधी आम्ही विचार केला. आज आपण सर्वजण इथे बसलेले आहोत, आज आपण सर्वजण इथे बसलेले आहोत. या वातावरणामध्ये अनेक प्रकारचे वायू आहेत, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, अनेक प्रकारचे विषारी वायू आहेत. परमेश्वराची इच्छा बघा, फक्त आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. कोणाच्या सत्तेने चाललंय हे आपण ठरवून करतो. त्या सत्तेला ओळखायला सद्गुरु शिकवतात. आज भजन तरी का करावं. आपण म्हणतो आम्ही परमार्थ करतो, भजन करतो, उपकार नाही करत. मला तुम्ही सांगा, हे पैसे दिले तर मी त्यांचं नावच घेतलं नाही तर ते काय म्हणतील, बुवा किती हरामी, पैसे दिले पण माझं नावही घेतलं नाही. साधे 200 रुपयासाठी तर मला लोक हरामी म्हणतील. भगवंत काय म्हणत असेल, तेवढा चालता बोलता देह मी एवढा दिला, फुकट दिला, अजूनही माझं स्मरण करत नाही. एका डोळ्याची किंमत मोतीबिंदू झाल्यास कळते. एम हॉस्पिटलमध्ये ओरसला एक फेरफटका मारून या, सायम हॉस्पिटलला अनेक प्रकारचे आजार तुम्ही एक फेरफटका मारून या, तुम्हाला या देहाचं महत्व साक्षात करतो. भगवंताने डोळे दिले त्याची किंमत करता येत नाही. आज आम्ही फक्त जेवायचं काम करतो, पचवतो कोण त्याचा आम्ही कधी विचार केला नाही. आज बघा, आम्ही सर्व गोष्टी करतोय पण मिनिटाला 72 ठोके पडतायत त्याचा आम्ही कधी विचार केला नाही. दर एका मिनिटाला 18 कोटी पेशी या शरीरामध्ये तयार होत असतात. एका मिनिटाला 5 मिनिटाला 90 कोटी. म्हणून वैज्ञानिक सायंटिस्ट असं सांगतात की दिवसभरात तुम्ही 5 मिनिटं देवाचं नामस्मरण करा, त्याने काय होईल, तर या 90 कोटी पेशी ज्याच्या मेल्या जातात हरिनामाने, जर त्या नामस्मरण केलं तर त्या 90 कोटी पेशी नामाने भरलेल्या तयार होतात असं. आणि जर तुम्ही 7 वर्ष केलं तर शरीराचा प्रत्येक कण पण तुम्ही रोगमुक्त होऊ शकता. हे कोणी तत्वज्ञ सांगत नाही, हे सायंटिस्ट सांगतोय. अहो संत तुकोबा ज्ञानोबा हे काही जमिनीतून आणि आकाशातून पडलेले नाही ना, आकाशातून पडलेले नामस्मरण करून ओळख करून घेतली.
आज आम्हाला बाकी काय नको, आमच्यावर एवढे संस्कार असतात, आपली गावी जमीन आहे ती सांभाळली पाहिजे, त्याच्यासाठी वाटेल ते करायचं, एवढेच आमच्यावर संस्कार झालेले असतात. ज्या घरामध्ये आधा गेला पंधरा गेला सगळे गेले, खरं तर ती धर्मशाळा आहे, तरी आम्ही म्हणतो हे माझं घर. आज कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये एक वस्तुस्थिती अशी आहे की आता मला तुम्ही एक तरी घर दाखवा की जिथे चार भाऊ गुणा गोविंदाने नांदत आहेत. नाही अहो, एकाच आईचं दूध केलेले आम्ही सर्वजण, ते चार भाऊ वेगवेगळे झालेले. तात्पर्य काय, आम्हाला खऱ्या शाश्वत गोष्टीची अपेक्षा नाही, अशाश्वत त्या गोष्टीची आम्हाला हौस आहे. आज म्हणून नामस्मरण संतांनी, कारण काय की म्हणून असं म्हणतात ना की मुलं जोपर्यंत हात धरतात तोपर्यंत त्यांना भजनात येऊन बसवावं, कीर्तनात येऊन बसवावं. आज मी म्हणतो विवेकानंदांनी, आज बघा आज प्रत्येक घरामध्ये आज आमच्या आई वडिलांना काय किंमत नाही, तर मुळात आम्ही दोषी आहोत. जेव्हा संस्कार करण्याची वेळ होती तेव्हा आम्ही त्या मुलांना संस्कार केले नाही का, मुलांचा काय दोष आहे. जो आम्ही संस्कार केले तशी ती मुलं घडली, शेवटी आमचीच मुलं आहे. आम्ही तर आमच्या आई वडिलांची सेवा केली नाही तर आमची मुलं आमचं कसं करतो. आज आम्ही सुतक वगैरे पाळतो, स्वामी विवेकानंदांनी छान सांगितले, जो आपल्या आई वडिलांनाच किंमत देत नाही ना तो आयुष्यभर त्याला कायम सुतक असते, तो कुठल्याच कामाचा नाही. त्याने आयुष्यभर सुतक पाळावं असं म्हणतो, आणि 12 दिवस सुतक पाळतो पाणी म्हणजे तो भागवेगळा. पण जो आई वडिलांना भजत नाही, आई वडिलांना किंमत देत नाही ना, तो कुठल्याच चांगल्या कामाच्या योग्यतेचा नाही. त्याच्या हाताने कुठल्याच चांगलं काम होत नाही असं मी नाही, स्वामी विवेकानंद सांगतो. तात्पर्य, ज्या सगळ्यात चांगल्या गोष्टी संतांनी आम्हाला खूप काही देऊन ठेवले त्याचा आम्ही कधी अभ्यास केला नाही, अभ्यास करून घेण्याची आमची कधी इच्छा झाली नाही. आज प्रत्येकाकडे तरुण पिढीकडे मोबाईल आहे, खूप चांगला वापर त्याचा आपण करू शकतो, पण आपण त्याचं करत नाही. आज आपण बघा, जर आपण काही गोष्टीचं स्वतः आणून अवलोकन केलं तर आपण मोबाईलमध्ये काय बघतो याचा थोडा विचार करा. चुकीच्या गोष्टी आमच्यावर जास्त आवडायला लागल्या. आज संत साहित्याचा आमचा अभ्यास नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा आम्हाला सांगावी लागते, पण आता काय डे वगैरे चालू झालेले ते आम्ही आवश्यकतेने साजरे करतो नाही. असो, तात्पर्य एकतर की संत साहित्य हे खूप आहे, अहो ज्ञानेश्वर माऊलींनी हे वय जे आहे ते खरं परमार्थ करण्याचं, हे ना वय नामस्मरण करण्याचं. कारण असं आहे, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी जी ज्या वयात जी 17व्या वर्षी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती आम्ही 60व्या वर्षी वाचतो. आता आम्हाला कळलं ना कधी, त्यांनी लिहिली 17व्या वर्षी आम्ही वाचतो 60व्या वर्षी, आम्हाला काही कळतच नाही. त्यामुळे योग्य वयात योग्य गोष्टी करणं तितक्याच गरजेचे आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की त्या सद्गुरूमुळे मला आतल्या आत्मारामाची ओळख झाली, आणि ती करून घ्यायची असेल तर तुम्ही सद्गुरूंना शरण जाणं हे तितकं गरजेचं आहे. आता हे करावं की न करावं हे आपण ठरवावं म्हणून म्हणतो. Thank you.
Thank you.